संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने ह्या हॉस्पिटलमध्ये आपण मी आणि आमच्या नगरसेविका उषा भोईर यांनी सर्व रुग्णांना फळं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ठेवलेला आहे। जिंदगी की असली उड़ान बाकी है, आपके इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे अभी सारा आसमान बाकी है। की प्रथम विधायक एवं नवी मुंबई के युवा नेता संदीप नाईक के जन्मदिन के उपलक्ष्य में उनके कार्यकर्ताओं के माध्यम से विभिन्न सामाजिक कार्यक्रमों का आयोजन शहर में किया जा रहा है। इसी दिशा में पूर्व नगर सेविका उषा भोईर एवं पूर्व नगर सेवक शशिकांत राउत के माध्यम से संदीप नाईक के जन्मदिन के उपलक्ष्य में वाशी स्थित नवी मुंबई मनपा अस्पताल में फल वितरण किया गया, जहाँ उनके साथ समाज सेवक पुरुषोत्तम भोईर एवं उनके कार्यकर्ता मौजूद थे। कार्यक्रम के बाद अपनी भावना व्यक्त करते हुए पूर्व नगर सेवक शशिकांत राउत ने कहा कि संदीप नाईक एक ऐसे व्यक्ति है जो हर जरूरत में लोगों की मदद करने के लिए हमेशा अग्रेसर रहते हैं। नवी मुंबई के युवा नेते आरोली मतदार संघा प्रथम आमदार वह नगरी के भाग्यविधाते गणेशजी नाईक साहेबांचे पुत्र आज संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने ह्या हॉस्पिटलमध्ये आपण मी आणि आमच्या नगरसेविका उषा भोईर आणि आमचे कार्यकर्ते यांनी सर्व रुग्णांना फळं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ठेवलेला आहे। आणि दोन्ही वार्डमध्ये आता एकच वार्ड झालेला आहे, त्या वार्डमध्ये आमच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ठेवलेले आहेत। ह्या संदीप नाईक साहेबांचं ह्या एक विशेष नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम आहे। 111 वॉर्ड ह्या नवी मुंबईमध्ये आहेत। प्रत्येक वॉर्डमध्ये आपला नगरसेवक जरी त्या ठिकाणी नसेल, तर अन्य जो आपला कार्यकर्ता आहे जवळून त्या व्यक्तीला ओळखण्याचं कारण असं आहे की प्रत्येक लोकांना गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जवळून मोठ्या प्रमाणामध्ये संदीप नाईक साहेब मदत करतात, ती मग आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, दिवस रात्र त्या लोकांना आपल्या ऑफिसमधून आपल्या ऑफिसच्या माध्यमातून या वाडावधमधून ही व्यक्ती मदत करत असते। अशा व्यक्तीच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही त्यांना खूप शुभेच्छा देतो। पूर्व नगर सेविका उषा भोईर ने कहा कि अपने नेता संदीप नाईक के अनुसार उन्होंने सामाजिक उपक्रम का आयोजन किया है। आगे उन्होंने ये भी कहा कि अपने सभापति कार्यकाल में संदीप नाईक ने सभापति आपके द्वार एवं विधायक कार्यकाल में विधायक आपके द्वार ये उपक्रम चलाए, जिससे नवी मुंबई के जनता की कई समस्या हल हुई है। आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 22 आमचे नगरसेवक शशिकांतजी राऊत साहेब आणि आमच्या कोपरी गावाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो सामाजिक उपक्रम राबवलेला आहे, आम्ही आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहोत, सार्वजनिक रुग्णालय वाशी इथे रुग्णांना फळवाटप करीत आहोत। आणि खरोखरच साहेबांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की सामाजिक उपक्रम राबवा, फुलगुच्छ वगैरे आणू नका, तो जो खर्च आहे त्याच्याऐवजी तुम्ही लोकांना मदत करा, सामाजिक उपक्रम राबवा आपल्या वॉर्डमध्ये, आणि त्या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे। आदरणीय संदीपजी नाईक साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थायी समिती सभापती असताना सभापती आपल्या दारी आणि आमदार असताना आमदार आपल्या दारी, हे प्रथमच त्यांनी हा उपक्रम आपल्या नवी मुंबईमध्ये राबवून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक जनतेसमोर जाऊन जनहिताची कामे त्यांनी केलेली आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये आमदार निधी देऊन त्यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे, आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला, त्यामुळे मला त्याचा सार्थ अभिमान आहे। आगे उन्होंने अपने नेता को शायरी के माध्यम से जन्मदिन की शुभकामनाएं दी।
जिंदगी की असली उड़ान बाकी है, आपके इरादों का इम्तहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन, आगे अभी सारा आसमान बाकी है। खरोखरच तरुण तड़पदार अभ्यासु संयमी दूरदृष्टि सकारात्मक विचार रात्रंदिवस काम करणारे असे आमचे कार्यक्षम युवा नेतृत्व आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते। त्यांच्या हातून नवी मुंबईची अशी सेवा घडत राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।